दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं नवी समीकरणं या निवडणुकीत मेहुणे पाहुणे सख्खे भाऊ सासरे जावई परस्पर विरोधी पॅनल मधून सभासदांकडे कौल मागणार आहेत श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत दाखल उमेदवारी अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस होता आज छाननीनंतर पात्र सहाशे अठ्ठावीस अर्जांपैकी पाचशे बहात्तर अर्ज मागं घेण्यात आल्यानं निवडणूक रिंगणात छप्पन्न उमेदवार उरलेत आत्तापर्यंत नामदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून संस्थात्मक आणि सर्वसाधारण राजकारण करणारे चेअरमन के पी पाटील आणि कारखान्याचे संचालक तसंच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील हे एकमेकांविरोधात उभे ठाकल्यानं या निवडणुकीत नात्यागोत्यातील लोकांनी एकमेकांविरोधात दंड थोपटल्याचं दिसून येतंय कागल राधानगरी भुदरगड आणि करवीर या चार तालुक्यातील दोनशे अठरा गावांचं कार्यक्षेत्र असलेल्या पन्नास हजार पासष्ट सभासदांकडं कौल मागण्यासाठी आजपर्यंत एकत्र असणारे के पी पाटील आणि ए वाय पाटील हे मेहुणे पाहुणे वेगवेगळ्या आघाड्यांचं नेतृत्व करतायत मुरगुडचे रणजितसिंह पाटील आणि प्रवीणसिंह पाटील हे सख्खे भाऊ वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये आहेत कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे आणि त्यांचे भाचे संचालक राजेंद्र पाटील गट क्रमांक एकमधून एकमेकांविरोधात आहेत चेअरमन के पी पाटील यांचे व्याही गणपतराव फराकटे आणि त्यांचे भाचे सुनील सूर्यवंशी हे त्यांच्याच आघाडीतून लढत आहेत माजी संचालक के जी नांदेकर आणि त्यांचे जावई जयवंत पाटील हे परस्पर विरोधी आघाड्यांमधून लढत आहेत या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादीचे नेते नामदार हसन मुश्रीफ ज्या सत्ताधारी आघाडीचं नेतृत्व करतायत त्याच आघाडीविरोधात त्यांच्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील विरोधी आघाडीचं नेतृत्व करत आहेत तर भाजपचे नामदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीविरोधात त्यांच्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई सत्ताधारी आघाडीतून निवडणूक लढवत आहेत